Audio. लखलखत चालना अंगावर घेऊन गुमान पडून राहावंस वाटतंय. पाण्याचा एक टिपूस घेऊन घोटभर पाणी प्यायला आणि वाटावं असं बी वाटतंय. माणूस जगताना रोज थोडं थोडं मरतो. या मरायचं तसं तर असलं कोडं जीवन जगायचं तरी कशाला. मरता मरता वाचण्यासाठी मारलेली आग जर चार भिंतीत चढकणार असल तर ती आग मारायची तरी कशाला. गया वया करून एखाद्याच पाय धरलं आणि तेच पाय जर ते लाताडणार असतील तर ते पाय धरायचं तरी कशाला. राजा असून सुद्धा मी कवडीची मी किंमत मिळणार नसल तर पडदेसाठी कष्ट करायचं तरी कशाला. वार्तान तयार केलेल्या पासात आपलीच मुंडी अडकवायची तरी कशाला. प्रश्न 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 उत्तर शोधाय गेलं की आताला प्रश्न सापडत्या. पण म्हणत्यात प्रश्नातच उत्तर. पण इथं तर प्रश्नातच नाही प्रश्न निर्माण होत आहेत असं वाटत. असं वाटत करावा स्वतःचा शेवट. शेवट करून सुद्धा पुन्हा सुरुवात झाली तर आणि त्या नात्यांच्या दोराचं तरी काय. आणि त्या नात्यांच्या दोरासाठी साठवलेला होतो. थोरलंच जाणार असल तर ते साठवायचं तरी कशाला. पण मला ठाव आहे वनार असं बी वनार चोरी वना. आणि नाट्यरसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करू. सह केळकर महाविद्यालय देवगड सहर्ष अभिनय सादर करतोय एका अंकिका. लेका डोक्याला हात लावायला झालं तरी काय. अग काय सांगू आहे तुला. संपलं समजा संपलं. अग कालच कर्ज काढलं होत आणि ते बी चोरीला गेलं. आता कसं होणार. नग नग काळजी करूस होईल समजे. अरे पोरा. लेखक मयूर साळवे. दिग्दर्शक दीपक जानकर. पळून पळून जीव कसा मी झाला. आता करू तरी काय. नाही आधी घरला देऊतो मग मी अभ्यास तरी झालं. संगीत शाहूने गावकर. प्रकाश उजन. आकाश सप्पा. माझ्या हाताला तर गाव दे चिंता चालतो. बघ
जितना झाड़ लगू तर भेटला तर पाहिजे सहकेळकर महाविद्यालय देवगड सहर्ष सविनय सादर करतो एकांकिका डू फॉर ट्राय. मरणार समजा मरणार दुसरं कुणी भी नाही आपणच आपल्याला संपविणार. जाग झालं पाहिजे बाबा जाग झालं पाहिजे नाहीतर उद्याचा हरवणारा कोंबडा भी बघाय कोण जित्त नसल. जाग जा कोण आहे तिकडे कोण आहेस रे तू आणि एवढ्या रात्रीचं काय करतो इथे. आरवला कोंबडा आरवला. काय गावात नाही साय वाटत तू. हो पण तुम्ही कसं काय ओळखलं. सहसा मी माणसानं ओळखायला चुकत नाही. येडत दिसतय कोणीतरी. अस मी इथला नवीन इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर टिळक. इन्स्पेक्टर मला नाही वाटत तुम्ही काय करू शकाल. म्हणजे 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 गेलेल्यांना कसं काय परत आणणार तुम्ही आणि जाणाऱ्यांना कोण थांबविणार. ओ काय बोलता तुम्ही काहीच समजत नाहीये. समजण्यासाठी तेवढी समज असावी लागते साहेब आणि तुम्हाला बघाच त्या समज देता येते. काय बोलताय काय तुम्ही आणि समजता कोण तुम्ही स्वतःला. राजा इतला राजा किंबहुना समजांचाच राजा. राजा चांगला चालू आहे बाबा तुमचं. राजा काय प्रजा काय चालू द्या चालू द्या. समजल हळूहळू समजा समजल. बर ते सगळं जाऊ दे. मला एक सांगा इथलं पोलीस स्थानक कुठे. पोलीस स्थानक पोलीस स्थानक झालं. पोलीस स्थानक झालं कधी आणि कोणी कोणी कण झालं साहेब. जाणार जात म्हणजे तुम्ही बघितलं जाताना. ऐकल्याने नाही तर समजांनी बघितलंय. एक सल्ला देतो साहेब आल्या पावली परत जा परत जा. ओ घाबरून पळून जाणार मी नाही. आलं अंगावर तर घेतलं शिंगावर. मला फक्त तुम्ही एवढंच सांगा इथलं पोलीस आणा कोणी आणि का झालं. चुकते साहेब चुकते. तुमच्या दृष्टीनं हे महत्वाचं नाही इथलं पोलीस आणा कुणी आणि का झालं तर ते कसं जायला हे महत्वाचं आहे. हिरे बघा तुम्ही आता माझ्या डोक्यात जाताय. असच असच झालं इथल्या माणसांच. इथल्या माणसानं आधी शांतपणानं वाट बघितली. बघा तास झाला
मग त्याला जे सुचलं ते त्यानं केलं. काही जणांनी सौताला संपविलं तर काही जणांनी दुसऱ्याला. हो पण एकमेकांना संपवणं इतपत झालं का इथे? चोऱ्या चोऱ्या होत आहे साहेब. इथं माणसानं रक्ताचं पाणी करून कर्ज काढून एखादी वस्तू उगारी आणली काय आणि त्याच्या चोऱ्या होत आहेत का? मग सांगा ना कोण नाही संतापणार? हो म्हणून का पोलीस ठाण्यात जायचं? नुसतं पोलीस ठाणं नाही तर पोलिसांच्या कुटुंबाकडील पोलीस ठाणं चालू काय? निर्णय घेतलाय ना त्याला तिथंच भेटू. चल शोधण्यासाठी तुमचा हाताला अगोदर काय कावायचं रव आणि एखाद्या गोष्टीच्या शोधाची सुरुवात करायची असेल ना तर सुरुवात गोष्टीच्या सुरुवातीपासूनच करावी लागते. बघा तुम्ही मला अंडरएस्टिमेट करताय. माझ्या परीने जेवढं होईल तेवढं मी करेन. आणि काय गोष्ट सांगणार आहात तुम्ही मला सांगा. सांगतो साहेब. एक होता राजा त्याच नाव बळी राजा. अरे शिरक्या झालं की नाही सत्तर पाणी लावून चालू बाबा काम खोळवली आहेत बघ. चल पावसाची कृपा होणार आहे यंदा की नाही भरघोस पीक मिळणार आहे. अरे बा पीक यायला ते पीक उगवू तर दे चिमर त्या म्हणतोय ना बा आपल्याला की नाही मग पायका मिळणार आहे. आणि काय र परवा एक माणूस रुसून बसलेला नवीन कापड पाहिजेत नवीन कापड पाहिजेत. बा मला नवीन कापड बरोबर नवीन दप्तर बी पाहिजे. अरे घेऊ र समद घेऊ जा घरला जा. बा मला नवीन कापड घेणार होय दप्तर बी घेणार होय पोरा. राहुले बा माझं नवीन कापड घेणार दप्तर घेणार रे माझ पोरग ना माझं नाव लय मोठं करणार बघ. अरे शिरपे झाला की नाही भाकर तुकडा खाऊन. अरे पण अरे बाबा चल लय काम खळवली आहेत बघ चल तिथं भाकर तुकडा खायला बी येईल ना. चल बाबा चल चल लय काम आहेत बघ शेतावर पाणी बी लावायचंय हत्यार बी तिकडे पडून राहिले.
पण आता इथं अशी परिस्थिती आहे, ज्याच्याकडे दात आहे त्याच्याकडे तुकडा नाही, ज्याच्याकडे तुकडा आहे त्याच्याकडे दात नाही, ज्याच्याकडे दात आणि तुकडा दोन्ही बी आहे त्याला खायला येळच नाही. पण भाऊ, यांच्याकडे दात आणि तुकडा दोन्ही होते की जीवाय खायला वेळ सुद्धा होता? आणि भाऊ वेळेच्या म्हणत तर ते सांगून नाही ना. असच असच म्हटलं म्हटलं चला येला येळ देऊन बघू, येळच आपली येळ मारून दे. म्हणजे 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 तुम्हाला वाटत असल इथला शेतकरी लयरमच जीवन जगतो या, पण तस नाही. इथला भी शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतो या त्या जवानांसारख, का तर सवता बरोबर दुसरा भी दोन घास खाऊन सुखी राहा म्हणून. पण भाऊ सुखी तर इथला शेतकरी सुद्धा होता ना. भत्ता अनहार यामध्ये तेवढंच अंतर हाय जेवढं हाय आणि वनार मध्ये. पण मला ठाव आहे वनार असं बी वनार चोरी ही वनार. अरे लेका ए लेका, अरे टोक्याला हात लावायला झालं तरी काय? अग काय सांगू आहे तुला, संपलं समजा संपलं. अग कालच सावकाराकडून कर्ज काढलं होत सावकार. आव मी आहे सावकार, मला ठाव आहे माझ्या बाने मी तुमच्याकडून कर्ज घेतलं होत, आड्या अडचणीला तुमचंच पाय धरलं होत सावकार. शेवटच्या टायमाशी श्वास ठेवून बघा, मी परतफेड करण ते मी व्याज सकट करण सावकार. सावकार शेवटच्या टायमाशी श्वास ठेवून बघा सावकार, शेवटच्या टायमाशी श्वास. उपकार झालं सावकार, उपकार झालं, उपकार झालं, उपकार झालं. तुम्हाला नाही कळणार हो, प्रश्न जगण मरण्याचा असतो या. म्या ना लय खुश होऊन घरला परत आलो, म्हणलं पुरून पुरून वापरल त्यातलं अर्ध पान कर्ज पै घालवलं, पान राहिलेलं अर्ध म्या. आता फुकुस तर एक एकर शेत शिल्लक आहे, ते एक एकर मध्ये 10 तोंडा कशी भरायची कशी भरायची. अरे पोरा नगा नगा काळजी करूस, तुझ्या बाचा आशीर्वाद हाय तुझ्या पाठीशी. अग पण आशीर्वादानं पोट नाही ना भरत. ज्ञान बाचा ऐकायला पाहिजे होत बा म्हणायचा. तू शिक डॉक्टर हो इंजिनियर हो, अरे इथं राहिलास तर आमच्या वाणी अडाणी शेतकरी वशी. पण म्या नाही ऐकलं ह्या म्या नाही ऐकलं. अग मी ऍग्रिकल्चर केलं आणि शेतकरी झालो, शेतकरी झालो, शेतकरी झालो. हे आय
आता माझं पण त्या शिरप्यावानीच म्हणा तो ना आतल्यात कुठत होता स्वतःशीच बोलायचा आता माझं पण त्या शिरप्यावानीच म्हणा शिरप्यावानीच म्हणा आता माझं पण त्या शिरप्यावानीच म्हणा अरे पोरा स्वतःशीच बोलायचा अरे पोरा अगे महिने बोला की मला ठाव आहे आज मधून तुझ्यासाठी खाय भी नाही गेलं हवं असं का म्हणते धनी अग मी आकसला धनी आपलं लगीन झालं तेव्हा वाटलेलं माझ्या महिने लय सुखात ठेवी खावं नको ते समज दे नाही जमलं ग मला हे नाही जमलं येणार नाही ग दिस आलाय काय काय ना नाही राज झाली आहे ना झोपा तुम्ही मी झोपते पर तुम्ही बी आता जास्त विचार नका करू झोपा कारण की बोलायची हिम्मत
मत नाही पावसाची वाट बघण्या आता काही गम्मत नाही हिम्मत नाही ढवळ्या पवळ्या माफी द्यावी तुम्हाला पिळून घेतल पण कोरड्या जीवनीन सार पिगळून घेतल नाहीले करा भाकर नाही गुरा चारा टिपू सन्हाई या भायात गावाच्या डोळ्या धारा कर्जा पायी भटकून शिरपा गेला गडी भता मराठी पण राजाला हिम्मत नाही मी नाही बोललो पुरा तू तरी बोल काही आई तुझ्या खाकल्याचा घुमतो आवाज कानी नाही मला जमल ग तुझ साध औषध पाणी मैलो मैल इत कुठ दवाखान नाही रोगर मात्र सजा सजी इथ बिगावते शेतात नाही कामाचं ते जीवदाया मरता मरता कळल इथ शेतकऱ्या किंमत नाही मी नाही बोललो पण पुरा तू तरी बोल काही अशाच अशाच तिरड्या उचलत राहतात तिथं अनहूत चालणाऱ्या प्रत्येकाला जाणीवच होत असते की आपल्याला सुदीक बी अशाच एका तिरडीवर निजावं लागल साहेब साहेब तुम्ही बी निघा नाहीतर तुम्हाला बी अशाच एका तिरडीवर निजावं लागल भाऊ पोलीस आहे हो मी पोलीस जेव्हा ही वर्दी अंगावर घातली ना तेव्हाच कपाळावर मरण लिहिलेलं आणि भाऊ जगण्यातली खरी गंमत मरणात नसते हो मरता मरता वाचण्यात असते मरायचं तसं तर असल्या कोरड्या जीवन जगायचं तरी कशाला मरता मरता वाचण्यासाठी मारलेली आग जर चार भिंतीत चढकणार असल तर ती आग मारायची तरी कशाला ओ तुम्ही काय बोलताय मला काही समजत नाहीये असं समजत नव्हतं इथल्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला सरकारनं अनुदान जाहीर केलं की कर्ज माफ होतील अशी आश्वासनं दिली पण नंतर त्याच शेतकऱ्यांनी गळफास लावून आत्महत्या केली मग आम्हाला बी कळत नव्हतं मदतीसाठी पुढं केलेला आज जर त्याच त्यांनी आपला गळा आवळणार असतील तर ते आज धरायचं तरी कशाला राजा असून सुद्धा बी कवडीची बी किंमत मिळणार नसल तर परजेसाठी कष्ट करायचं तरी कशाला जाग झालं पाहिजे बाबा जाग झालं पाहिजे बरोबर आहे भाऊ तुमचं
तुम्ही म्हणताय तसं जाग तर झालंच पाहिजे, पण भाऊ आश्वासन देणं आणि मोडणं माझ्या हातात नाही ना। तुम्ही पण असत बोला साहेब, म्हणजे स्वार्थी दुनियेपरी निसर्ग पण आपल्या पुढे पाठ फिरवत। पाण्याचा एक टिपूस बिघडणार अन तो बी म्हणत स्वार्थानं तयार केलेलं पाणी आत आपली कुंडी अडकवायची तरी कशाला। काय बोलताय काय तुम्ही आणि समजत नाहीये काय काय बोलताय? सांगून काय उपयोग होणार नाही साहेब, समद पाण्यात गेल जळणार जळतय मरणार मरतय। पण भाऊ तुम्ही काय बोलताय मला अजूनही नाही समजत आहे, तुमच्या या गोष्टीतून मला अजूनही नाही समजलं नेमकी चोरी होते कशाची आणि कशासाठी। कारण या चोरी होत आहे शेतकऱ्यांच्या घरात आणि शेतकऱ्यांच्या घरात चोरण्यासारखं काय आहे हो? साहेब गोष्ट तर म्या सांगितली, आता तात्पर्य तुम्ही शोधायचं। त्याच तर शोधतोय ना। शोधा साहेब शोधा, हरवलेलं जवळच असत पण आपणच मात्र आजूबाजूला शोधत नाही। भाऊ हा आवाज कसा तरी साहेब सुरुवातीपासून सांगत होतो वनार असबी वनार चोरी वनार। पण पाण्याची चोरी होय साहेब, माझ्याकडे दुसरा कोणता मार्ग नव्हता साहेब। गावात पाऊस पडत नाही, शेतीला नाही तर प्यायला मी पाणी द्याव। मग आम्ही समजा शेतकऱ्यांनी आमच्या जमिनी सावकाराला घात देवल्या आणि त्या कर्जातलं पाणी घेतलं साहेब। साहेब माझ्याकडे आता एक बी जमीन नाव घालता जमिनी घालत संपल्या, मग घालत
पाय तिकडं मरायला टेकले साहेब. मगच पाणी 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 एवढंच म्हणते. मला तिला दोन घोट पाणी पाजू द्या साहेब. फक्त दोन घोट मग मी उमेल तरी चालत साहेब. मग मी उमेल तरी चालत साहेब. साहेब मला तिची शेवटची इच्छा पूर्ण करू द्या. मग मग मला तुम्ही कोणती मी सजा द्या. अरे सजा तर तुला आम्ही देणार. हा साहेब मध्ये आला तरी मी आईला पाणी पाहिजे. म्हणजे ते पाण्याची दोरी होते. वय साहेब तरी साहेब मी सुरुवातीपासून सांगत होतो आला पावली परत जा परत जा. कसा मासा पाण्याशिवाय नाही राहू शकत तसा इथला शेतकरी मी नाही राहू शकत. पाणी आमच्यासाठी सोन्याच्या मोलाच आहे. पाणी प्यायची आमची शेवटची इच्छा होती ती मी कोणी पूर्ण नाही केली. मेल्यानंतर पाणी पाजायची कोणाची हिंमत मी नाही झाली. आणि मधुलर म्हणजे तुम्ही साहेब मैं एकला नाही आहे. तर समजानी तसा श्वास सोडला आहेत का तुमच्याकडे उत्तर त्यांच्या प्रश्नांची. तरी साहेब मी सांगत होतो आलं पावली परत जा परत जा. काय नाही करू शकलात तुम्ही तर आम्ही तर श्वासच सोडलाय. अजून येळ गेलेली नाही. आता येळ तुमची आहे. या समजांची आहे. आता तरी डोळ उघडा नाहीतर तुम्हाला बी आमच्या बरी वाटल. जगण्याच्या वाटेवर पाणी पडतो. जगण्याच्या मी सर्व कलाकारांना या ठिकाणी पुढे याची विनंती करतो आहे. एकदा जोरदार टाळ्या सर्व आपल्या कलाकारांसाठी. या एकांकेची म्युझिक आपल्या एफ आय बीओची विद्यार्थिनी फर्स्ट इयर बीओग डिपार्टमेंट श्रावणी गावकर हिने पूर्ण म्युझिक केलेली आहे. संजय आहिर राहुल सावंत प्रणय बिडिये सर्वेश खरात दिव्या नार्वेकर यांनी पुढे यावं. जरा एक पाऊल पुढे या. सिद्धी प्राजक्ता
तू पण ये. सिद्धांत जाधव नावाचा आपला 11वीचा विद्यार्थी आहे. त्याच्याऐवजी दुसरा विद्यार्थी आपला होता पण काही कारणास्तव तो या ठिकाणी सादरीकरणाला उपस्थित राहू शकला नाही आहे. हे जे एक पाऊल पुढे आलेले विद्यार्थी आहेत यांनी सर्वप्रथम पहिल्यांदा रंगमंचावरती एक कलाकार म्हणून पाऊल ठेवलेलं आहे आणि इतक्या उच्च प्रतीचं सादरीकरण या ठिकाणी करत आहेत आणि यांच्या एक पाऊल मागे असणारे जे हे सर्व आपले कलाकार आहेत यांनी त्यांच्यापेक्षा अगोदर काही वर्ष या रंगमंचावरती पाऊल ठेवलेलं आहे. त्यापैकी एक आकाश सकपाळ 11वीला ज्यावेळी प्रथमच महाराष्ट्र राज्य सरकारची रंगवैखरी ही एकांकिका स्पर्धा सरकारने डिक्लेअर केली आणि आपल्या महाविद्यालयाने प्रथमता त्याच्यामध्ये एंट्री नोंदवली. त्यामध्ये नृत्य कला संगीत चित्रकला मूर्तिकला सगळ्या कलांचा संगम असणारी एक स्पर्धा अशी राज्य सरकारने घडवून आणलेली होती आणि त्यासाठी डान्स करण्यासाठी म्हणून आलेला कलाकार आज या ठिकाणी डान्स करतो आहे, ॲक्टिंग करतो आहे आणि उच्च प्रतीची या ठिकाणी आज तुम्हाला हा जो सगळा लाईट्स इफेक्ट होता जो पहिल्याच सीनवरती ज्या ठिकाणी पोलिसाला जाळलं जातं त्या ठिकाणी प्रेक्षकांच्या इतक्या टाळ्या आल्या हे सगळं श्रेय आपल्या आकाशला जात आहे. पहिल्यांदा त्याने लाईट केली आहे एकांकिकेची. त्याचबरोबर इतर सर्व विद्यार्थी त्यांनी देखील चांगल्या पद्धतीने या अगोदर काम केलेलं आहे, आत्तासुद्धा काम करतायत आणि आपल्यामध्ये एक असा विद्यार्थी आहे की त्याचं कौतुक आपण ऑफिशियली उद्या करणारच आहोत. आपल्या महाविद्यालयाचा FY BSc IIT विद्यार्थी सुधांशु सोमन एकदा जोरदार टाळ्या सुधांशूसाठी. अतिशय सुंदररित्या त्याने आपल्या महाविद्यालयाचं नाव संगीत क्षेत्रामध्ये पुढे नेलं आहे, पुढे नेतो आहे आणि इथून अजूनही खूप पुढे जाणार आहे. तो कालच एक आम्हाला न्यूज कळलेली आहे की मुंबई विद्यापीठामधून नॅशनलला परफॉर्मन्स देत असताना त्याला मुंबई विद्यापीठामधून इंटर युनिव्हर्सिटीमध्ये पंजाब युनिव्हर्सिटीमधून लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमधून तुला त्याला आपल्या विद्यापीठाने सादरीकरणासाठी पाठवलेलं आहे. म्हणजे आपल्या विद्यापीठाकडून सादरीकरण तो करणारच आहे परंतु त्या विद्यापीठाने याचं सिलेक्शन करून त्याला सादरीकरणासाठी नेलेलं आहे. असे हे सगळे कलाकार जुळून आले आणि अशा पद्धतीचं एक सादरीकरण झालं. ज्यावेळी एकांकिका करायचं ठरलं DYF-मध्ये कारण गेली 6 महिने जवळपास 28 जूनपासून ज्यावेळी यूथ फेस्टिवलची प्रायमरी झाली त्याच्या अगोदर साधारणतः 1.5 महिना हे सगळं सत्र सुरू आहे आणि गेली 6 महिने हे विद्यार्थी जीव झोकून म्हणजे अगदी दिवस रात्र म्हणायला हरकत नाही आहेत. किशातले काही वेळा पैसे खर्च करून आम्हाला DA कधी देणार ह्या सगळ्या गोष्टींमधून पुढे येत येत ह्या पद्धतीने त्यांनी सादरीकरण केलं आहे. आणि एकांकिका सादर कधी करायची तर एक प्रश्न निर्माण झाला होता की ती दिवसा आपण सादर करूया का. पण मी प्राचार्यांना विनंती केली की जर समजा आपण दिवसा सादर केली तर हा जो सोल होता जो लाईट्स इफेक्ट 18 स्पॉट या लाईटचे वापरलेले आहेत या एकांकिकेमध्ये आणि जर समजा हे लाईट्स इफेक्ट आपण त्यातून काढून टाकले तर ज्या सीनला सुरुवातीला टाळ्या पडल्या तर अशा प्रकारचे इफेक्ट्स या एकांकिकेचे दिसले नसते आपल्याला. म्हणून प्राचार्यांना विनंती केली. प्राचार्यांनी सांगितलं की ठीक आहे, हरकत नाही आहे, परंतु हा कलाविष्कार आपल्या सर्व विद्यार्थ्यांसमोर सादर होणं जास्त गरजेचं आहे कारण की आपण करणार ते मुलांसाठी करणार. वंजू सर आणि मी दोघांनी विचार केला आणि त्यावेळेस आम्ही एक मॅडमना आमच्याकडून श्युअरिटी दिली की मॅडम सादरीकरण झालं तर रात्रीचंच होईल कारण की पूर्ण एकांकिका ही लाईट्सवरती बांधली गेलेली आहे आणि त्यासाठी लागणारा ऑडियन्स आणायची जबाबदारी आमची. आणि खरोखर तुमचं दाद द्यायला हवी की एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिलात. एकदा जोरदार टाळ्या रसिक प्रेक्षकांसाठी होऊन जाऊ द्या. जर अशीच नाट्य रसिकांची 7 कलाकारांना असेल तर याहीपेक्षा आपल्या महाविद्यालयाची पुढे महाविद्यालयाची मुलं आपल्या महाविद्यालयाला अजून एका विशिष्ट उंचीवरती नेऊन ठेवतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि ह्या प्रकारचं सादरीकरण असेल किंवा संगीत असेल विवाह महोत्सवामध्ये ह्यावर्षी आपल्याला बऱ्याच प्रकारच्या अचीवमेंट्स मिळालेल्या आहेत, सर्वांना हे सगळं माहिती आहे.
त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो तो म्हणजे आपल्या प्राचार्या आणि आपलं शिक्षण विकास मंडळ देवगड यांचा. त्यांची साथ असल्यामुळे आणि त्यासाठी लागणारा सगळा सपोर्ट या ठिकाणी आपल्याला मिळतो आहे, म्हणून अशा प्रकारचे नवनवीन कलाकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या रसिक प्रेक्षकांसमोर आपापली ओळख द्यावी. सिद्धांत जाधव, आडसे, बोधवाडी, जामसंडे. प्राजक्ता वसंत मसूरकर. मी MSc पार्ट सेकंड ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये शिकते आणि माझं गाव आहे कात्रादेवी, राजापूर. सिद्धी सुधाकर पराडकर. मी MSc पार्ट सेकंडला आहे ॲनालिटिकल केमिस्ट्रीला आणि माझं गाव देवगड. दिव्याराजन नार्वेकर. मी MSc पार्ट सेकंड ॲनालिटिकल केमिस्ट्रीला आहे, माझं गाव कात्रादेवी, राजापूर. नमस्कार, मी सर्वेश करात, FYBSC IT ला शिकतो आहे आणि माझं गाव मिडगाव. मी राहुल सावंत, TYBCOMला शिकत आहे, माझं गाव मुनगे, सावंतवाडी. नमस्कार, माझं नाव संजय प्रकाश आहिर, गाव मुनगे, TYBCOM. नमस्कार, माझं नाव प्रणय महेश बिडिये. मी FYBOC हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम या क्षेत्रात शिकत आहे, माझं गाव विजयदुर्ग. नमस्कार, मी श्रावणी रोहिदास गावकर. मी FYBOCला शिकत आहे आणि माझं गाव गिरिये बांदेवाडी. नमस्कार, मी आकाश सुनील सकपाळ, MA पार्ट फर्स्टला आहे आणि माझं गाव आहे जामसंडे. नमस्कार, मी दीपक दशरथ जानकर. मी SYBCOMला शिकत आहे आणि माझं गाव खुडी आहे. नमस्कार, माझं नाव ओम इडबावकर आणि मी सौंदाळा येथे राहतो आणि मी SYBCOMचा स्टुडंट आहे. आणि मला या एकांकीबद्दल एवढंच सांगावं वाटेल की म्हणजे जेव्हा मी एकांकामध्ये पार्टिसिपेट केलो त्यापासून आत्तापर्यंत खूप काय मिळालं आहे. जसंच तेली सरांचा सपोर्ट, तर वळुंज सरांचा सपोर्ट, तसेच इतर कलाकारांचाही सपोर्ट मिळाला आहे. आणि एवढंच सांगतो की आयुष्यामध्ये म्हातारा मी होईपर्यंत या म्हाताऱ्याला कधीच विसरू शकणार नाही, एवढंच सांगतो. आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे एखादं पात्र जेव्हा आपण, म्हणजे मला कळलं म्हणजे जे माझ्या जीवनामध्ये घडतं आहे की एखादं पात्र जेव्हा आपण आत्मसात करत असतो त्याचप्रमाणे त्या पात्रातून बाहेर पडणंही तेवढंच कठीण आहे, जे आता माझ्या लाईफमध्ये पूर्ण गोष्टीमध्ये म्हातारा म्हातारा चालण्या वागण्या सर्व म्हाताराच घडत आहे. तो मला म्हातारा कुठेतरी दिसतोय आणि तो मला जाणवतोय, एवढंच सांगतोय. बस, थँक्यू. माझं नाव सोहम ठाकूर. मी TYBCOMमध्ये शिकतो. माझं मूळ गाव मुनगे आपोईवाडी, पण मी शिक्षणासाठी माझ्या मावशीकडे म्हणजे जामसंडे शांतीनगरमध्ये राहतो. नमस्कार, मी दीपाली भरत गोगटे. FYBOC हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझमची मी स्टुडंट आहे आणि माझं गाव जामसंडे आहे. नमस्कार, माझं नाव सुधांशु समीर सोमण, वर्ग FYBSC IT आणि माझं गाव मिडबाव. नमस्कार, माझं नाव रितेश राणे, SYBCOMचा मी विद्यार्थी, माझं गाव इंदळे. आता या एकांकीमध्ये जे शेतकऱ्याचं पात्र केलं आहे, राहुल जरा एक पाऊल पुढे, एक कलाकाराची जी ईर्ष्या असते, पहिल्यांदाच उतरला आहे रंगमंचावरती, 2 दिवसापूर्वी असा ॲक्सिडेंट झाला आहे, त्याच्या पायाला 3 टाके पडले, त्यावेळी त्याला विचारलं आम्ही की काय करूया, जमेल का? 2 दिवसापूर्वी सर मी जमवणार. जोरदार टाळ्या. ही जी आवड निर्माण झाली आहे, म्हणजे पहिल्यांदा रंगमंचावरती उतरणं आणि इतकं प्रेम रंगमंचावरती निर्माण होणं आणि अशा प्रकारे काम करणं, हॅट्स ऑफ यू राहुल. पुनश्च सर्वांचे धन्यवाद आणि या ठिकाणी उपस्थित असणारे आपले शिक्षण विकास मंडळाचे सर्व पदाधिकारी, सन्माननीय अमितजी जामसंडेकर सर, मरगत सर, एकनाथ तेली सर, महाडिक सर, खाणविलकर सर, बिडिये सर, अमोलजी जामसंडेकर सर,
पाळेकर सर, त्याचबरोबर इंग्लिश मीडियमचे मुख्याध्यापक आणि इतर सर्व मान्यवर मंडळी, आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या, या सर्वांचे मी महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि नाट्य रसिकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपले एकांकी या ठिकाणी पूर्ण झालेले असं मी जाहीर करतो.